गोळीबारामध्ये अफगाणिस्तान येथील विदेशी नागरिकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना येवला तालुक्यातल्या चिचोंडी येथील एमआयडीसीमध्ये घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून यात खून झालेल्या सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती असं मृत अफगाणिस्तान येथील या विदेशी नागरिकाचं नाव असून घटनेनंतर साथीदारांनी चारचाकी वाहनातून पळ काढलाय. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील चार फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेसंदर्भात एक संशयित जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या हत्येसंदर्भात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक सांगितलं. जे मयत व्यक्ती त्यांच्यावर काय नाही आहे, एक गोळी झाडण्यात आलेली आहे आणि ती त्यांच्या डोक्यामध्ये मारण्यात आली होती. तो यांच्याबरोबरच असायचा, त्याच्या व्यतिरिक्त अजून जास्त माहिती या क्षणाला सांगणं थोडं कठीण होणार. हा नाही नाही, म्हणजे कसं चेला कम बिझनेस पार्टनर अशा संज्ञा आपण त्याच्यात सांगू शकतो, पण प्रथम दृष्ट्या हा जे मयत चिस्ती आहे त्यांच्या जवळचा असायचा, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्या मार्फतीनं व्हायच्या. प्रथम दृष्ट्या तरी आपल्याला याच्यात दिसत नाही आहे, पण जसं पोलीस तपास आपण पुढे करू, कारण काही सगळी लोक जे आहेत ते परराज्यातली आहेत, भारतातलीच आहेत पण परराज्यातली आहेत, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून यांचा पूर्व इतिहास जो आहे तो देखील आपण जाणून घेत आहोत. काही आरोपी इतर राज्यामधले आहेत, काही वावीमधले आहेत, काही येवल्यामधले आहेत. टोटल सध्या परिस्थितीमध्ये तीन आरोपी आहेत, ते चार जे चौथा आहे त्याचं आपण इंट्रोगेशन करत आहोत. येवला शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण एक खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राहणारे अफगाण नागरिक जे आहेत अहमद झरीफ चिस्ती वय 38 आसपास यांचं खून झाल्याचं संदर्भाने हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे पोलिसांकडे त्यानुसार यांचा जो ड्रायव्हर होता त्यांनी यांचा खून केल्याचं निष्पन्न आहे. हे जे अहमद झरीफ चिस्ती होते ते अफगाण नागरिक होते, ते निर्वासित म्हणून इथे भारतात त्यांना वास्तव्याचं परवानगी देण्यात आली होती रेफ्युजी म्हणून. त्यामुळे प्रथम दृष्ट्या जी माहिती समोर येत आहे की हे स्वतःच्या नावावर काही प्रॉपर्टी वगैरे घेऊ शकत नव्हते, यांनी आपले आजोबाचे लोक जे होते त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आणि ही जी गाडी होती ज्याच्यातून खून करून आरोपी फरार झाले होते ती घेतले होते. प्रथम दृष्ट्या याच्यात जे आरोपी आहेत त्याच्या संदर्भाने पोलिसांनी वेगवेगळ्या टीम करून हे आरोपी अटक करण्यासाठी रवाना केलेले आहेत. जो संशयित आहे मुख्य त्याच्याकडून पोलीस त्याची चौकशी करत आहे, याच्यामध्ये तो पोलिसांकडे आहे आणि त्याची चौकशी करत आहे. याच्यामध्ये प्रथम दृष्ट्या जे निष्पन्न होतंय कुठेतरी प्रॉपर्टी किंवा जे यांचं पैशाचे वाद जे होते त्याच्यातून हा खून झाल्याचं निष्पन्न होत आहे, तरी बाकीचे जे अँगल्स आहेत ते देखील पोलीस याच्यामध्ये तपास करत आहे. प्राथमिक दृष्ट्या तरी याच्यात प्रॉपर्टीचे जे इश्यूज आहेत त्याच्यावरून हा खून झाल्याचं दिसत आहे. आता काल सकाळी जे आहे हे आरोपी आणि जे मयत आहेत ते वावीच्या हद्दीतून निघून येवल्याकडे आले होते, तिथे त्यांनी एक दोन ठिकाणी पूजा वगैरे केल्या, त्या झाल्यानंतर त्यांनी दुपारी जेवण केलं साधारण 4-5 आसपास, त्याच्यानंतर MIDC हद्दीत एका ठिकाणी प्लॉट खरेदी करायचा आहे त्यामुळे त्याची पूजा करायची हे सांगून हे जो ड्रायव्हर आणि त्याचे जे साथीदार होते ते हे जे चिस्ती होते मयत त्यांना तिथे घेऊन गेले. ते पूजा वगैरे झाल्यानंतर ते जसे गाडीत बसत होते तसं त्या लोकांनी त्यांना गनशॉट मारून तिथे त्यांना ठार केलं.
त्यांना तिथे टाकून त्यांची गाडी घेऊन ते पळून गेले होते. याच्यामध्ये मुख्य जे आहेत ते तीन आरोपी आहेत. याच्यामध्ये एकाच अजून एका व्यक्तीचं पोलीस याच्यामध्ये त्याच्याकडे तफ्तीश आपली चालू आहे. अजून आपण याच्यामध्ये अटक केलेली नाही आहे. आता आपल्याकडे एक ताब्यात आहे ज्याच्याकडे आपण चौकशी करत आहोत. जे मुख्य नाही आहे, नाही चालक जो आहे तो फरार आहे. यामध्ये हा मूळचा अफगाणिस्तान नागरिक आहे. त्याच्याकडे अफगाणिस्तानचा पासपोर्ट होता. हा एक साधारण 4 वर्षापूर्वी भारतामध्ये आला होता. वेगवेगळ्या ठिकाणी तो राहिला होता. आधी दिल्लीमध्ये राहिला होता, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये राहिला होता, त्याच्यानंतर हा वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांनी एक भाड्याची खोली घेऊन तो तिथे राहत होता. याला शासनाकडून नंतर केंद्र शासनाकडून निर्वासित असल्यामुळे त्याला त्या दृष्टिकोनातून राहण्याची परवानगी देण्यात आली होती ॲज अ रिफ्युजी म्हणून. हा परकीय नागरिक असल्यामुळे हा स्वतःच्या नावावर काही इथे मिळकत वगैरे घेऊ शकत नव्हता, त्यामुळे जे काही पैसे त्याकडे यायचे त्याच्यातून तो इतर जे त्याचे आजूबाजूचे लोक होते त्यांच्या नावावर त्यांनी मिळकत इथे घेतली होती. दरम्यान हा प्रकार नेमका कुठल्या कारणातून घडला, अफगाणिस्तानातील हा विदेशी नागरिक येवला येथे कशासाठी आला होता आणि त्याचा खून कशामुळे झाला असे अनेक प्रश्न आता पोलीस तपासामध्ये उघड होणार आहेत. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, येवला.